अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ढालगाव शिवारात असलेल्या विठ्ठल पवार यांच्या शेतातील कपाशीमध्ये टाकलेल्या ठिबकच्या नळ्यांमध्ये दोन काळवीट अडकून पडले होते। या दोन काळवीटांना ठिबकच्या नळ्यांमधून सुटका करून घेण्याच्या अयशस्वी प्रयत्नात शेतकऱ्यांच्या पिकाचे मात्र फार मोठे नुकसान झाले। अखेर गावातील लोकांच्या मदतीने या काळवीटांची सुटका करण्यात आली, परंतु झालेल्या नुकसानीची भरपाई शेतमालक शासनाकडे करत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।